नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। मुंबईमध्ये आतापर्यंत 9 ठिकाणी बनावट लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते आणि या बनावट लसीकरण शिबिरांद्वारे 2053 लोकांची फसवणूक झाली अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली होती। दरम्यान या प्रकरणी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात कर्मचारी असलेला राजेश पांडे याला बारामतीतून अटक करण्यात आली आहे। आतापर्यंत या प्रकरणात 12 जणांना अटक केली आहे अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली। कांदिवली इथल्या हिरानंदानी हेरिटेज गृहसंकुलातल्या नागरिकांनी बोगस लसीकरणाबद्दलची तक्रार केली होती। इथे आयोजित लसीकरण शिबिरात प्रति डोस 1260 रुपये आकारले जात होते। या प्रकरणात आता मुंबई शहरात विविध ठिकाणी बोगस लसीकरण शिबिर आयोजित करणाऱ्या या टोळीला अटक करण्यात आली आहे। पोलिसांकडून एका पत्रकाद्वारे या कारवाईबद्दलची माहिती देण्यात आली आहे। यापूर्वी गुन्ह्यामध्ये सहभागी आरोपींनी लसींचा पुरवठा करण्यासाठी वापरलेलं वाहन क्रीम रंगाची टोयोटा कोरोला ही कार जप्त करण्यात आली आहे। तसेच गुन्ह्यातले मुख्य आरोपी महेंद्र प्रताप सिंह आणि मनीषा त्रिपाठी यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत। गुन्ह्यासाठी वापरल्या गेलेल्या लसींचा पुरवठा चारकोपच्या शिवम हॉस्पिटलमधून होत असल्याने या हॉस्पिटलचे डॉक्टर शिवराम पटारिया आणि नीता पटारिया यांनाही अटक करण्यात आली आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।